श्रीराम अहमदनं, मी कांता हिरा भोईरा आसनगाव केंद्र. माझी 2 नंबरची मुलगी आहे ना, तिला दिवस गेलेले, तर तिच्या ते गर्भपिशीला छोटीशी काठ होते. म्हणून कल्याणला ट्रीटमेंट चालू केली आणि हे करायला लागली जाणं. तर ती उपचार चालू केले दवाखान्यामध्ये, तिला उपचार चालू केले तर ती गाठ जवळजवळ मोठी होत चालली. कल्याणला केलेलं जात होत तर ती गाठ जवळजवळ मोठी व्हायची, पुन्हा जायची, पुन्हा डॉक्टरला भेटायची, पुन्हा डॉक्टर गोळ्या बदली करून द्यायचे, एक्सरे काढायचे, पुन्हा तसं जवळजवळ अजून मोठीच हे होत चालली. तर कसं काय हे करायचं, मला मोठा प्रश्न पडला. नंतर मी बोलले आता बापू तुम्हीच मार्ग दाखवा काहीतरी, आता याच्यातनं कसं काय करायचं, म्हणजे कुठे जाऊ काय करू असा. आणि गरोदर होती त्याची, काय करू. मग असेच आम्ही बसलेलो जेवायला, तेव्हा तिचे पप्पा बोलले, हा तू ना आता वाशिंदला आमच्या इथं लेडीज आहे त्या दवाखान्यामध्ये तू जा आणि त्यांना जरा भेट गा बाबा, त्या काहीतरी याच्याने सांगतील, असे ते बोलले. तसंच लगेच माझ्या पण डोक्यात लगेच हे आलं, मी हा खरंच त्यांना तरी दाखवायला पाहिजे, त्यांना भेटला पाहिजे, बघू काही त्याच्याने हे असं. आणि मी पण बापूंना बोलले, कमिली बापू आता तुम्हीच याच्यातनं काय करायचं त्याचं तुम्ही करणार आहे. मग ती गेली ते लेडी डॉक्टरकडं, गेल्यानंतर त्यांनी काही गोळ्या दिल्या, त्या डॉक्टरनी फक्त गोळ्या दिल्या, त्यांनी तर काय केलं नाही, ते सोमोग्राफी नंतर काढायला सांगितली, ती पण पहिले गोळ्या दिल्या, गोळ्या घे त्याच्यानंतर बघू आपण. गोळ्या घेतल्या मग तिथे ते गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मग सोमोग्राफी करायला सांगितले, किती 10 दिवसानंतर. 10 दिवसानंतर सोमोग्राफी काढली, ते काढली आणि डॉक्टरला दाखवायला गेले, त्याच्यामध्ये काहीच नाही, काहीच म्हणजे तिचं चिन्हही नाही का काहीच नाही बोला, त्या गाठीचा काहीच नव्हतं. आणि पूर्णपणे तो बाळ पण येऊ शकतो. आणि मी बापूंच्या गणपतीला शेवेला गेलेलीच होती, बापूंना नवस केलेलाच मी तिथे, बापू व्यवस्थित तिची डिलिव्हरी झाली तर तुमच्या दर्शनाला मी घेऊन येईल. त्या गेलो आम्ही दर्शनाला, किती दुसऱ्या गाव पहिल्याच वर्षी गेली गेलं आणि टाइम झालं. आता पाऊस म्हणतो धोतच होतो, पाऊस तर भरपूरच होता, म्हणजे इतका पाऊस होता, भरपूरच पाऊस होता त्यावेळीची गोष्ट. आणि आम्ही असेच उभेच होतो लाईनीत, तेव्हा बापूंनी का पास दिलेले तिथल्या दुकानवाल्यांना का कोणाला का असं, बाबा छोट्या मुलांवाल्यांना का तुम्ही घेऊन जा, 5 जणांना जाणार असेल. तर काय होते, बापूंनी दिलं असेल का, ते बापू होते का कोण होते ते मला काही माहिती नाही, पण त्या आम्हाला तेवढ्या माणसांमध्ये आम्हालाच आवाज दिला. त्यांना माझे जावय होते, माझी मुलगी होती, मी होते इकडे इकडे हे घ्या आणि जा तुम्ही पुढे निघून असं करायला. तर मग दिला मी पण पास दिला, हा उद्या पास आहे तुम्हाला जाण्यासाठी, जा तुम्ही. मग गेलो गेले आणि मग तिथे दर्शन गेल्या ना आम्ही, तिथे आम्ही कृष्णाचं हे बोललेली तिथे चांदीचं व्हायचं, ते घेऊन गेली मी दर्शनाला, पण नातवाला दर्शनाला घेऊन गेली, दर्शन घेऊन आम्ही बाहेर. त्याच्यानंतर मी अजूनही विचार करायला लागली, पास म्हटले दिला कोणी, आम्हालाच बोलवलं, बाकीच्यांना कोणाला बोलवलं नाही. हा मी तोच विचार करत बसली. नंतर मी लिहि हा बरोबर आहे, त्यांना माहिती आहे, ही आलेली नातवाला घेऊन एवढी दर्शनाला. आणि शेवटी काय त्यांच्या कृपेने झालं का नाही व्यवस्थित, ते पार झालं, एवढी मोठी गाठ होती ती. हा किती त्या दवाखान्यात जाऊन एवढ्या गोळ्या औषधं सारखे जाऊन आणायचे, पण काही फरक नव्हतं, काहीही हे नव्हतं. पण तेवढंच तोच मीच बोलली बापूंना का मार्ग दाखवा, म्हणून बापूंनी तो निसर्ग निमित्त मार्ग दाखवला, केलं तेवढं माझ्या बापूंनी केलेलं आहे, बापूनेच केलेलं आहे. हरिओम.